गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि आज देखील पावसाचं आगमन झालं. तर पुण्यामधील आपण विविध देखावे पाहत होतो. आता आपण आहोत राजाराम मित्र मंडळामध्ये. त्यांच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती आणि यांना त्यांनी साकारलेलं शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर. पुण्यामध्ये सर्वत्र चर्चा होती की गजानन महाराज शेगावांचं मंदिर पाहिलं का म्हणून ते आज मंदिर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जसे शेगावच्या मंदिरामध्ये सगळी पूजा महाराजांची केली जाते, नित्यक्रम नित्य उपासना केली जाते, अगदी त्याच पद्धतीने या राजाराम मित्र मंडळाने अगदी शेगावच्या धर्तीवर जे मंदिर साकारलं त्या तिथल्या ज्या पूजा अर्चा त्या नेहमी इथे होतात. त्याच्यामुळे पुणेकरांना शेगावचं दर्शन देखील या गणपतीच्या काळामध्ये होणार आहे. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सगळं थीम ही साकारलेली आहे. त्यांच्याकडून अधिक आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. सर, कशा पद्धतीने साकारला आणि आज पुण्यातून एक चांगला रिस्पॉन्स मिळतोय, लोक येत आहेत, भजन कीर्तन सगळं चालू असतात, काय सांगतात? रिस्पॉन्स अतिशय छान आहे. आज पावसाचं पण आगमन झालेलं आहे, त्यामुळे एकदम आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या भक्त जे येतात दरवर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला, त्यांचा जो अभिप्राय असतो त्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आपण पुढच्या वर्षीचं डेकोरेशन करतो. सगळ्या बऱ्याच मॅक्झिमम लोकांनी शेगावचं जायला थोडंसं लांब पडतं अंतर, तर तुम्ही केलं तर आम्हाला इथं दर्शन होईल, या त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानुसार आम्ही ठरवलं की शेगाव करूया. तर हे शेगावचं करत असताना गेले 3 महिने याच्यावर आम्ही तिथलं जाऊन फोटोग्राफीज असेल, ज्या गोष्टी असेल, तंतो तिथला दिनक्रमण असेल, याचा सगळ्यांचा अभ्यास स्टडी करून तिथं स्केल करून हे अमन विद्यार्थी जे आहे मुंबईचे त्यांनी तिथं डिझाईन केलेलं आहे. आणि हे सगळं प्रोडक्शन मंडळाचे कार्यकर्ते यांनीच केलेलं आहे. म्हणजे मेघराज निंबाळकर, संग्राम शिंदे, किशोर इंगे, अरुण गवळे हे 24 तास इथं राबून गेले. 21 दिवसात हा सेट उभा केलेला आहे. पूर्णपणे हा फायबरमधला सेट आहे, त्यामुळे हा डिस्पेंटल होतो आणि हा स्वतः मंडळाचा सेट आहे. दरवर्षी स्वतः मंडळ तो करतो आणि जो कोण भाविक असेल की ज्याला पाहिजे त्याला आपण तो देतो. तो तर मागच्या वर्षी आम्ही बालाजी केलं होतं, तर इस्कॉन मंदिराने आम्हाला मागितल्यानंतर आम्ही त्यांना ते डोनेट पण केलं होतं. आणि देखावा सादर केलेला आहे गजानन महाराजांचा, अगदी हुबेहूब वरती महाराजांची रामाची मूर्ती, रामा महाराजांची मूर्ती खाली समाधी केलेली आहे आणि संपूर्ण जे अध्याय लावलेले आहेत विजय पारायणामध्ये ते सुद्धा तुम्ही साकारलेले आहेत, त्याबद्दल. हां, तिथं तिचा हा आहे की प्रत्येक भाविकाला हे जे त्यांची अपेक्षा आहे छत्रपती राजाराम मंडळाकडनं की तशीच्या तशी प्रतिकृती साकार करते त्याप्रमाणे आलं पाहिजे. त्यामुळे भाविक ज्या पद्धतीने येतात की त्यांना खरोखरच इथे शेगावचं दर्शन झाल्याचा भास होतो. आणि हे गेले 10-15 वर्ष हा आमचा उपक्रम चालू आला आहे. ज्यापासून जेव्हापासून 10 वाला स्पीकर बंद आले तेव्हापासून गणपती उत्सवाला थोडीशी मरगळ आली होती. तिच्यात बदल करण्यासाठी मंडळाने चिंतन करून की जर आपण देवस्थान केली तर त्याचा आनंद सगळ्यांना घेता येईल का, तर ते दिसतं देवस्थान प्रतिकृती करून उपयोग नाही. तर तिथं ज्या गोष्टी केल्या जातात म्हणजे पूजा अर्चा असून दे, दिनक्रम असून दे, तिथं व्यवस्था असून दे, त्याप्रमाणे आपण जर इथं केलं आणि ती संस्कृती डेव्हलप केली तर नक्कीच लोकांना भाविकांना ते पटेल आणि आपल्याला प्रतिसाद मिळेल. त्यानुसार आपण महाराष्ट्रातील भारतातली जे काही तीर्थक्षेत्र गेले 15 वर्षात आपण केलेले आहे, आपण आपल्या माध्यमातून फार जवळजवळ मॅक्झिमम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण देखील आहे, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. आणि ते लोकांना ते पसंत पण आहे आणि तिथं जसं आहे त्याप्रमाणे आता शेगावचं तर तुम्ही उदाहरण घेतलं, शेगावला स्वच्छता, शिस्त, परत कुठलंही कमर्शियलायझेशन नाही आणि धार्मिकता आणि सांस्कृतिकता फार जोपासलेली आहे की तिथं गेल्यानंतर बाकी काही वाटत नाही. फार मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि आध्यात्मक आणि सध्याचं जे 21व्या शतकाचं जे आधुनिकता आहे याचं एक मिश्रण आहे तिथं. म्हणजे तिथं व्यवस्था असेल, मॅनेजमेंट असेल, धार्मिकता असेल आणि तो यावर्षी आमचं मोठं टास्क आहे की तीर्थक्षेत्राची प्रतिकृती करत नसताना तर आपण समाजाला आणि आपल्या उत्सवाला एक वेगळी दिशा दिली पाहिजे. कालारूपाने सर उत्सव पण बदलला पाहिजे. ती आमची थोडीशी थीम आहे की यावर्षी स्वच्छता असली पाहिजे, लोकांना शिस्त शिकवली पाहिजे, आपणही शिस्त शिकली पाहिजे. कारण ह्या देवस्थानाकडून हे फार मोठं शिकण्यासारखं आहे आणि हे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इथं सकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत भजन कीर्तन, मग सकाळची काकड आरती आहे, ह्या सगळ्या नित्यसेवा होत असताना हे सगळं त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही इथं काही ढवळाढवळ करत नाही. राजाराम मित्र मंडळ देखण्यासाठी आता प्रसिद्ध आहे, मात्र पूर्वीपासून राजाराम मंडळाची जी काही मूर्ती आहे जे आमच्यापेक्षा जे वरिष्ठ त्यांना माहिती आहे, मात्र आत्ताच्या नवीन पिढीला राजाराम मूर्तीचं कुतूहल फार आहे. कारण आपण सर्व चौरंगी मूर्ती पाहतो किंवा 4 हाताची गणेशाची मूर्ती पाहतो, मात्र ही मूर्ती वेगळी दिसते, ही थोडी आक्रमक मूर्ती वाटते. त्या मूर्तीबद्दल काय? ही जे विनाश जो आहे, जो आपण म्हणतो जसं की जे ज्याच्यापासून काय बेकारपणा असेल, जसा परत हे क्रांतिकारांची मूर्ती आहे, कारण तेव्हा आपल्याला स्वतंत्र मिळवायचं होतं. त्यावर्षी एकत्र येण्यासाठी धार्मिकतेचा आधार घेतला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी असेल,
टिळक असेल यांनी, आणि त्यानुसार मूर्तीची जी रचना आहे तर खाली जो राक्षस दिसतोय तो इंग्रज आहे आणि हे भारत माता आहे याचं प्रतीक आहे. अशा तीन मूर्त्या आहेत, त्यापैकी दोन सार्वजनिक गणेशोत्सवाचे आहेत, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि छत्रपती राजाराम म्हणून. ही जाधवांची मूर्ती होती, त्यांनी ही मूर्ती आणि ते मंदिर हे डोनेट केलं देव गणपती ट्रस्टच्या नावाने. आणि त्याच्यानंतर छत्रपती राजाराम मंडळाची बांधणी झाली. शाहू महाराजांनी राजाराम मंडळ राजाराम हे नाव मंडळाला दिलं. अशा प्रकारे की तेव्हा जी गरज होती, आज गरज बदललेली आहे. आज नाही म्हणलं तर इतकं तांत्रिकपणा आला आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगूशी वाटते की आज आमच्या उत्सवात कार्यकर्ते किंवा आर्टिस्ट नसतात तर कॉलेजची मुलं पण असतात. अभिनव आहे, सूर्यदत्ता आहे, BNC आहे, हे आर्किटेक्ट मुलं येऊन इथं अभ्यास करतात की कसा अँगिंग मांडव केला जातो, फळ्यातला मांडव विदाऊट खड्ड्याचा मांडव कसा होतो. आज आपल्याला पायलिंग केल्याशिवाय उभं करता येत नाही, पण इथं कुठेही खड्डे नाही, पूर्णपणे फळ्यांचा हा मांडव आहे. तुम्ही जर पाहिलं तर कुठे तुम्हाला आवाज येत नाही. स्ट्रक्चरल ऑडिट याचं केलं जातं की एका वेळी 5,000 लोक जरी उभी राहिली तरी याचं काय होत नाही. आणि ही मूर्ती जी बनवलेली आहे हे भाऊसाहेब रंगाने इको फ्रेंडली मूर्ती आहे, म्हणजे आजपासून 133 वर्षापूर्वी इको फ्रेंडलीच त्यांचा अभ्यास होता. जो आज आपण विचार करतो की इको फ्रेंडली असावं की जेणेकरून जे आपण पोल्युशन कमी व्हावं, ते पूर्ण बांबूच्या लगद्याची काच परत हे पेस्ट याची कागदाची पेस्ट आणि शाडूशी असे तिघांचं मिश्रण करून केलेली मूर्ती आहे. मूर्तीला 132 वर्ष झालेली, पण आज जरी पाहिलं तर असं वाटते फ्रेश मूर्ती आहे. निश्चितच आर्किटेक्चर मुलांचा देखील अभ्यास व्हावा, या मंडळाची निर्मिती केली त्यांचा आर्किटेक्चर विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा, आणि ह्या शेगावच्या मंदिराकडून शिस्त, तिथली स्वच्छता आणि एक धार्मिक वातावरण हे पुणेकरांना देण्याचा या मंडळाने प्रयत्न केलेला आहे. पुण्यातील असेच आपण विविध देखावे पाहणार आहोत. तूर्तास धन्यवाद.